माळ्यातील गावोगावच्या समस्या जाणून घेण्यासाठी जनसंवाद यात्रा काढली असून या जनसंवादाच्या माध्यमातून लोकांकडून येणाऱ्या समस्या ऐकून घेऊन त्या कशा सोडवल्या जातील यासाठी प्रयत्न करणार असून येणाऱ्या माढा विधानसभेच्या निवडणुकीत उमेदवारीची संधी मिळाली तर माढ्यातल्या अडीअडचणी काय आहेत हे अगोदरच जाणून घेण्यासाठी आणि मग त्यावर चांगल्या पद्धतीने कामही करता येईल म्हणून जनसंवाद यात्रा आहे. उमेदवारीच्या प्रश्नानंतर समस्या जाणून घेणं महत्त्वाचे आहे म्हणून जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून गेल्या 6 दिवसात 40 ते 42 गावांचा दौरा केला असून इथून पुढेही ही जनसंवाद यात्रा सुरूच राहील आणि महिला म्हणून निश्चितपणे 100% उमेदवारी मलाच मिळेल असा विश्वास माढ्याच्या नगराध्यक्षा ॲडव्होकेट मिनल साठे यांनी बोलून दाखवला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अनेक लोक रस्ते पाणी शैक्षणिक सुविधा शेतीचे प्रश्न मांडत आहेत. गेली 30 वर्षात या समस्या सुटल्या नसल्याचे सांगून माढा नगरपंचायतीचा विकासाचा पॅटर्न जो माढा शहरात राबवला आहे तोच माढा तालुक्यात राबवण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचं त्यांनी सांगितलं. बैरागवाडी जाधववाडीनंतर आज मोडणीम येथे सायंकाळी मोडणीम येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर जनसंवाद यात्रेचे आगमन झाले. यावेळी मोठी फटाकड्यांची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी मोडणीम येथील श्रीराम लादे यांच्या थार गाडीचं पूजन नगराध्यक्ष मिनल साठे यांच्या हस्ते करण्यात आलं तर SRPFमध्ये निवड झाल्याबद्दल रणजित सोमासे याचाही सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार मारुती वाघ उपनगराध्यक्ष कल्पना जगदाळे यांनी मत व्यक्त केलं. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य बालाजी पाटील सोसायटीचे चेअरमन जयसिंह पाटील नंदकुमार लादे हनुमंत यादव श्रीराम लादे यांच्यासह महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. ज्यावेळेस माढा नगरपंचायतच्या इलेक्शन लागलं होतं पण त्याच्या आधी 4 ते 5 वर्षामध्ये माढा नगरपंचायतच्या माढा शहरामध्ये मी काम करत होते. इलेक्शनला उभा राहण्याआधी सुद्धा माढा शहरामध्ये महिलांपर्यंत पोहोचते, तांदळाच्या लोकांपर्यंत पोहोचते, गोरगरीब लोकांपर्यंत पोहोचते, त्यांच्या आई असं समजून घेण्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवली. ही योजना फक्त कागदपत्र झाली नाही तर प्रत्यक्षात लोकांची घरी पाठवून तयार आहे म्हणजे हे तुम्हाला प्रत्यक्षात पाहायला मिळेल. आज माळा शहरातील रस्ते असतील किंवा वाऱ्यावर जाणारे रस्ते असतील किंवा शिवाचे रस्ते असतील सर्व रस्त्याची कामं पूर्ण केलेली आहेत. मंदिर सुशोभीकरण असेल, मठाभूमी सुशोभीकरण असेल, अशा ज्या काही कामं नगरपंचायतच्या माध्यमातून शहरासाठी करता येतील तेवढी सर्व कामं 7 वर्षामध्ये कामं करून पूर्ण